तमाशा काला पंढरी नारायणगाव नगरी मध्ये आता तमाशाच्या राहुट्यांचं आगमन झालंय। चैत्राच्या यात्रांसाठी जुन्नर तालुक्यातीलच नाही तर संपूर्ण पुणे जिल्ह्यातील यात्रा जत्रांमध्ये तमाशाचे खेळ केले जातात। तमाशाला जुन्नर तालुक्याच्या पुणे जिल्ह्याच्या नवे नवे संपूर्ण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात उचलून धरलं जातं। तमाशाच्या राहुट्या या अखंड महाराष्ट्राचं बुकिंग हे नारायणगावच्या विठाबाई नारायणगावकर तमाशा काला पंढरीतून होत असतं। यंदाच्या वर्षी फडमालकांची नेमकी कशा पद्धतीने तयारी आहे, यंदाचा तमाशा हा काय वेगळं देतोय, आईन गौतमी पाटीलचा कार्यक्रम जोमात असताना तमाशा कलावंत त्याच्याकडे कसं पाहतायत, त्यांचं त्याबद्दल नेमकं काय म्हणणं आहे, या सगळ्यावर तमाशा फडमालक आणि कलावंतांशी आम्ही चर्चा केली। यंदाच्या तमाशाच्या सीझनबद्दल त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, काय अपेक्षा आहेत, रसिकांची काय मागणी आहे, या संदर्भात ते आपल्याशी चर्चा करतात। ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, नारायणगाव। ढवळपूरकर साहेब नमस्कार। नमस्ते। तमाशाचं सीझन सुरू होत आहे, राहुट्या नारायणगावच्या तमाशा पंढरीत लागल्यात, काय भावना आहे यंदाच्या सीझनबद्दल, यंदाच्या सगळ्या तमाशाच्या पुढच्या वाटचालीबद्दल काय सांगा? अतिशय आनंद होत आहे, आई मुक्ताईच्या कृपेने, साईंच्या आशीर्वादाने या तमाशा पंढरीच्या या नगरीमध्ये पुन्हा एकदा ही संपूर्ण तमाशांची राहुटी सजलेली आहे। अतिशय आनंद होतो आहे। सदिच्छा, शुभेच्छा आणि शुभाशीर्वादाची शिदोरी आपण घेऊन या ठिकाणी येत आहे आणि आम्हाला शुभाशीर्वाद देत आहे, म्हणजे ते कुठल्याही माध्यमातून, भले सुपारीच्या माध्यमातून किंवा अन्य दुसऱ्या कुठल्या माध्यमातून, आनंद होतो। मागच्या वर्षीच्या तुलनेत तमाशाच्या बिदागीमध्ये काही अंशी वाढ झाली आहे का, त्याची काय परिस्थिती आहे? नक्कीच वाढ होणार आहे। त्याची परिस्थिती अशी आहे का, प्रत्येक वर्षी ज्याला ज्या ज्याच्या त्याच्या अपेक्षेप्रमाणे कलावंतालाही पगारामध्ये वाढ हवी असती, डिझेलच्या रेटमध्ये वाढ झाली आहे, जेवणा म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये वाढ होती, तशी फरमालकांनाही अपेक्षा आहे का आपल्या सुपारीमध्ये, आपल्या बिदागीमध्ये वाढ व्हावी आणि निश्चितपणे ती होणार आहे, ग्रामस्थ देतील नक्कीच। सध्या बुकिंग तुमचं ऑलरेडी सुरू झालेलं आहे, बुकिंगची काय परिस्थिती यंदा, किती खेळ बुक झालेत आपले काय? माझी बऱ्यापैकी बुक झालेली आहे। आता मला हे मोकळे बोलता येणार नाही आपल्याशी, काही गोष्टी बंद मोठीतल्या असतात त्या तशाच ठेवाव्या लागतात, ते चांगल्या प्रकारे म्हणजे प्रतिसाद चांगला आहे, खूप चांगला आहे। म्हणजे मला म्हणायचं असं की मागच्या वर्षी ज्या गावात आपण खेळ केला होता ते गाव जर पुन्हा आपल्याकडे आलं तर म्हणायचं की आपला कार्यक्रम चांगला आहे, अशी परिस्थिती आहे का? नक्कीच, मी अगदी साईंची शपथ घेऊन सांगतो, माझ्या जवळजवळ 60-70% रिपीट तारखा झालेल्या आहेत, म्हणजे तुम्ही आता जे सांगितलं मागच्या वर्षीचे जे गाव आहे तेच गाव मला पुन्हा रिपीट झाले, म्हणजे तेच सरळ आहे ना, मागच्या वर्षी जर गाव जर ह्या वर्षी परत जर आपल्याला देत असेल तर हीच पावती आहे ना, बरोबर आहे। यंदा रसिकांकडनं काय अपेक्षा आहे तुमची? रसिकांकडनं एवढीच अपेक्षा आहे, ज्याप्रमाणे आतापर्यंत तुम्ही आम्हाला सांभाळत आले आहात आणि जसं शुभाशीर्वाद तुम्ही दिलेला आहे असाच आशीर्वाद तुमचा आमच्या पाठीशी कायम असावं आणि तुमचं सहकार्य आमच्या पाठीशी कायम असावं, नाही तर तुम्हीच जर समजा आम्हाला सहकार्य केलं नाही तर आम्ही दाद मागायची कुणाकडे, तर रसिकांकडून आणि ग्रामस्थांकडून इतकीच अपेक्षा आहे, आम्हालाही तुमच्या घरातलं मेंबर असल्यासारखं समजा आणि आम्हाला वागवा। निश्चितच, तुम्ही सगळीच आमच्या जवळची मंडळी आहात, म्हणजे अगदीच ग्रामीण भागातल्या काळजातली मंडळी म्हटलं की तमाशा कलावंत, बरोबर। परंतु एक नवीन प्रश्न म्हणा किंवा एक नवीन एक प्रथा पडली आहे किंवा नवीन काही कलाकार उदयास आलेत, उदाहरणच द्यायचं झालं तर गौतमी पाटील, बरं कसं पाहताय अशा कलाकारांकडे, अशा कलेकडे? नाही, मी अगदी क्षमा मागतो, मी काही त्यांचा कार्यक्रम पाहिला नाही किंवा त्यांची कुठलीही बाईट बघितली नाही किंवा कुठलंही वाक्य सॉरी त्यांचं काही संवादही मी ऐकले नाही, त्याबद्दल मला काय बोलावं हे सांग म्हणजे सांगता येणार नाही तुम्हाला। नाही म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्या पद्धतीने त्यांचा लावणी शो आहे किंवा ज्या पद्धतीने त्या लावणीवरती डान्स करतात त्याच्यावरतून त्यांना माफी मागावी लागली, ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी सुरेखाताई पुणेकर ह्या स्वतः त्यांना जाऊन भेटल्या की अशा पद्धतीने जर तुम्ही लावणी सादर करणार असाल तर हा लावणीचा अपमान आहे किंवा हा लोककलेचा अपमान आहे, मग असं जर कोणी नवोदित कलाकार लोककलेचा अपमान करत असतील तर निश्चितपणे कुठेतरी हा कलावंत म्हणून ही आपल्यासाठी दुःखाची गोष्ट आहे, तर अशा नवोदित कलावंतांना काय सांगाल? त्यांना माझं एकच सांगणं राहील, आपण कलेतून रसिकांची मनं जिंकावी, एवढंच मी बोलू शकतो, बाकी जो तो आपल्या पोटासाठी करतोय, परंतु कलेतून जर आपण रसिकांना जिंकलं तर खूप उत्तम होईल। म्हणजे असं काही चित्र सोशल मीडियावर पाहायला मिळतंय, म्हणजे कुणाचं नाव घेणार नाही किंवा बरेच ठिकाणी असं सोशल मीडियावरती पाहायला मिळतंय, कला कुठंतरी आता असलेली तिकडे झुकलेली पाहायला मिळते आणि रसिक याच्याबद्दल अतिशय खोचकपणे सोशल मीडियावरती टीका करतात, एक कलावंत म्हणून याबद्दल काय वाटते? नाही, अगदी बरोबर आहे, कारण आपण जर ज्या अर्थी आता माझ्या प्रत्येक
कार्यक्रमाला मी सांगतो सहकुटुंब सहपरिवार पाहावा असा हा कार्यक्रम आहे आणि आपणही त्याचप्रमाणे वागलं पाहिजे आणि आपण ट्रोल हो किंवा मीडियाला आपल्यावरती बोट ठेवण्याची वेळ येईल असं आपण वागू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. नऊवारीतला तमाशा आता वेस्टर्नवरती येतोय. बरोबर. रसिकांची आवड की तुम्हाला बदल करावा असं वाटतं? नाही, जशी रसिकांची मागणी आहे तशी आम्हाला पुरवणी करावी लागते. थोडंसं त्यात काही अंशाने आम्हालाही बदल करावा लागला कारण आता रसिक त्या पद्धतीने झुकलेलं आहे. मोबाईलच्या क्लिकवरती आता जग दिसतंय तर त्यांना आता नऊवारीतली बाई पाहण्यापेक्षा थोडंसं वेस्टर्नकडे ते झुकलेले आहेत म्हणून त्यांना ती आवड निर्माण झालेली आहे. एक शेवटचा प्रश्न फक्त घेतो. मागच्या वर्षीच्या यात्रा जत्रांमध्ये बैलगाडा हे गाणं फार तुफान चाललं होतं. ह्या वर्षी काही वेगळं मार्केटमध्ये आलंय ज्याची तुम्ही तयारी करताय असं काही नाही? ह्या गोष्टी काही सिक्रेट ठेवायच्या असतात तर त्या वेळेला सस्पेन्स तर फोडलं पाहिजे. पण वेगळं काहीतरी निश्चित आहे? नक्की नक्कीच आहे. थोडं नाही, खूप काही आहे, खूप काही, आणि ते तुम्हाला पाहायला मिळेलच. नक्कीच, धन्यवाद. थँक्यू मोहित भाऊ. नमस्कार. तमाशाचं सीझन सुरू होतं, राहुट्या तमाशा पंढरीत लागल्यात, कशी यंदाची तयारी आहे? ह्यावर्षी माही पौर्णिमेच्या दरम्यान राहुट्यांचं नियोजन झालं आणि तमाशाकला पंढरीमध्ये साधारणतः 25 ते 30 राहुट्यांचं काम चालू आहे आणि शिवरात्रापासून साधारणतः आपलं सीझन चालू होईल ओपन कार्यक्रमांचा. म्हणजे पुणे जिल्हा असेल, नगर जिल्हा असेल, नाशिक ग्रामीण असेल, सातारा ग्रामीण असेल, सांगली असेल, या परिसरातील ग्रामस्थ आता येण्याला सुरुवात होईल. यंदाच्या वर्षी तमाशाचा म्हणजे सगळीकडे असं बोललं जातं की यंदा तमाशाला चांगले दिवस आहेत. मग अशी मी किरणांना नाही तोच प्रश्न विचारला होता की यंदा बिदागीमध्ये वाढ होते का, किती टक्क्यांनी वाढ होते, काय सगळी आर्थिक बजेट सगळं कसं राहणार आहे तमाशा? हां, जर समजा गेल्या वर्षी जर 1 लाखाची सुपारी असेल तर साधारणतः आपल्या अपेक्षा असते 25-25 हजार रुपये वाढून द्यावी. तर जसं थीत तमाशा हा थिती उठारला पाहिजे, वार किंवा मग ते ग्राम तमाशाचं रनिंग किती होईल त्याच्यावरती तमाशाची सुपारी ठरली जाते आणि त्यानुसार बघ गेल्या वर्षीपेक्षा साधारणतः 25 ते 30 टक्के एका कार्यक्रमामध्ये वाढ झाली पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी. आणि ती ग्रामस्थ आले तर ते मान्य करतात, जर तमाशा चांगला असेल नावागावाचा तर तेही मान्य करतात. तुम्ही जी फडजो तुम्ही चालवताय ते एक मोठं नाव आहे, जसं किरण अण्णांच्या पाठीमागे चंद्रकांत ढवळपुरीकरांचं नाव आहे, तसं तुमच्या पाठीमागे त्याच काळातले तोडीस तोड तुमच्या आजी विठाबाई नारायणगावकरांचं नाव आहे. ह्या तमाशा पंढरीला देखील काहीतरी नामकरण करण्याचा चर्चा कानावर आहेत, नेमका काय विषय? त्या दिवशी नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच बाबूभाऊ पाटे यांच्या सूचनेप्रमाणे या तमाशा पंढरीला विठाबाई नारायणगावकर तमाशा कला पंढरी नारायणगाव असं नामकरण त्यांनी केलं. म्हणजे ते म्हटलं बघा काही झालं तरी नाव विठाबाईचंच राहील. तमाशा कला पंढरी जी नारायणगावमध्ये राहुट्या लागतात त्यापूर्वी आपल्या पंपाच्या पाठीमागे लागायच्या, आता त्या इथं लागत आहेत. हक्काची जागा कला पंढरीला सरकारने द्यावी किंवा शासनाने नारायणगाव नगरीमध्ये एक हक्काचा एक प्लॉट तमाशा पंढरीसाठी घेऊन द्यावा जिथे ही सगळी मंडळी राहुट्या लावतील किंवा बाकीच्या इतर वेळात त्यांचे काही इतर कार्यक्रम असतील ते त्यांना त्या जागेत करता येईल. या संदर्भात काही पाठपुरावा चालू आहे का? तुम्ही समितीवर स्वतः काम करताय? विषय असा आहे, आता जलसंपदा विभागाची कुकडी कॉलनी म्हणजे विठाबाई नारायणगावकर स्मारक समितीची 2 एकर जागा आहे. म्हणजे 2006 साली मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी ती आपल्याला जागा दिली होती. ती त्याच्यानंतर काही परत काम चालू जर झालं नाही, जर ती जागा आपल्याला मिळाली तर कायमस्वरूपीची तमाशा कला पंढरी नारायणगाव ही वसून जाईल तिथं. जर ती आपल्याला जागा मिळेल म्हणजे स्मारकही लोकांना पाहता येईल आणि हक्काचं घर आम्हाला होईल त्या जागेमध्ये. असे आमचे प्रयत्न चालू आहे सरकारबरोबर बोलणं चाललं. यंदाच्या वर्षी आपला जो कार्यक्रम आहे मोठं नाव आहे, काय वेगळं देतोय, काय नवीन देतोय? गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी वेगळं काहीतरी देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. म्हणजे समजा गेल्या वर्षी 5 गाणी नवीन आली असेल तर यंदा 6 गाणी नवीन आली. पण ती 6 गाणी आम्ही प्रेझेंटेशन कसं पब्लिकापर्यंत द्यायचं, म्हणजे पब्लिकची काय मागणी त्यानुसार आपण दरवर्षी कार्यक्रमात बदल करत असतो, त्याप्रमाणे यावर्षी नवीन कार्यक्रम करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्यानुसार पब्लिकची जी मागणी आहे त्याची आम्ही पुरवठा करतो. जे नाव तुम्ही चालवत आहे ते फार मोठं नाव आहे, ते नाव चालवत असताना कुठल्या अडचणीतून सामोरं जावं लागतं? कारण तमाशा उभं करायचं म्हटलं की शेवटी सावकारकीचा पैसा घेऊन असतो उभं करावं लागतो, त्या सगळ्या अर्थकारणाची काय परिस्थिती आहे यंदाच्या वर्षी? नाही, तमाशा उभा करायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही. आपण सहज नाही काही एखाद्याची बांधणी चालते का म्हणतो काय रे तमाशा चालू आहे, म्हणजे म्हणायला तमाशा चालू आहे, तमाशा करणं इतकं सोपं नाही. तुम्हाला सांगतो राहुटीच्या बल्लीपासून त्या तंबूच्या पोलपर्यंत याला म्हणतात तमाशा.
म्हणजे सगळ्याच गोष्टीत पैसा लागतो, प्रत्येक गोष्टीमध्ये पैसा लागतो. पैसा वाटल्याशिवाय तमाशाचं अर्थगणित पुढं चालत नाही. तमाशाचे प्रमुख विषय कसा, मॅनेजमेंट. ज्या तमाशाची चांगली मॅनेजमेंट असेल तो चांगला तमाशा. म्हणजे महाराष्ट्रात असे अनेक तमाशे खंड नामांकित बंद पडले, मॅनेजमेंट चांगली नसते. म्हणजे आमचा असा प्रयत्न, अर्थकारण म्हणजे कसं, थोडंसं पब्लिकचं यावर्षी डिमांड थोडी कमी होती तिकडे शिवला. आता आमच्या अपेक्षा ग्रामस्थांकडूनच आहे, आम्हाला किती जास्त पैसे मिळतात किती नाही त्याच्यावर सगळा खर्च आमचा. सरकारी अनुदानाची काय अवस्था आहे? सरकारी अनुदानाची अवस्था मी मारल्यासारखं करतो, तुरडल्यासारखं करतो. अजून तिथपर्यंतच चालू आहे, अजून पुढं काहीच प्रोसिजर झाली. मध्यंतरी राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवारांना तुम्ही थेट भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेला होतात, तुम्ही पक्षाच्या कार्यकारिणीवरही काम करताय, काय चर्चा झाली, काय सांगितली? सांस्कृतिक विभागाची जे काही अडीअडचणी होत्या, राष्ट्रवादीचे जे प्रदेशाध्यक्ष सांस्कृतिक विभागाचे बाबा साहेब पाटील, त्यांच्या माध्यमातून आम्ही दादांपर्यंत पोचलो. अनेक अडचणी होत्या, म्हणजे एक तिकीट योजना, एक घर तिकीट योजना असेल, एक खिडकी योजना ती एक होती, महिलांचे काही प्रश्न आहेत. साधारण सगळ्याच सांस्कृतिकच्या कलाक्षेत्रात, मग चित्रपट असेल, नाटक असेल, लावणी असेल, तमाशा असेल, ज्या महिला वर्ग काम करतो त्यांच्या बऱ्याचशा अडचणी होत्या, त्या दादांपर्यंत कानावर घातल्या. विठाबाई नारायणगावकर आर्थिक विकास महामंडळाचा विषय असेल, विठाबाई नारायणगावकर स्मारक समितीचा विषय असेल, चित्रपटाचा असेल, चित्रपट अनुदानाचा असेल, लोककला अनुदानाचा असेल, असे अनेक विषय घेऊन दादांपर्यंत गेलो. दादांनी सकारात्मक आमचा विचार केला. दादांनी सांगितलं, मी राज्याच्या मुख्यमंत्र्याबरोबर अगदी या संदर्भात बैठक घेऊन सविस्तर चर्चा करून ती चर्चा केल्यानंतर काहीतरी मार्ग काढतो, असं म्हणून दादांनी शब्द दिले. मोहित भाऊ, शेवटचा प्रश्न, मागच्या तमाशाचं सीझन संपल्यानंतर ते आता पुन्हा सीझन चालू होईपर्यंत ह्या मधल्या कालखंडामध्ये एक नाव फार चर्चा येते, ते म्हणजे गौतमी पाटील. लोककला आणि गौतमी पाटील काय फरक आणि कसं पाहत आहे? गौतमी पाटलाचं असं झालं, मध्यंतरीच्या काळामध्ये अश्लील नृत्य करून ती फेमस झाली. त्याच्यानंतर आता मध्यंतरी अजितदादांनी तिला कानफिटकी दिला, आणि आता अजितदादांनी सांगितलं राष्ट्रवादीच्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्यांना अश्लील कार्यक्रम घ्यायचे नाही. त्या बैठकीला मी स्वतः उपस्थित होतो. आमच्या समोर सांगितलं सगळ्याला, त्यांची जे फी त्यांना सांगितलं, सगळ्याला आदेश देऊन सांगा, असे महाराष्ट्राची जी लोककला आहे ती टिकली पाहिजे. नंगानाच करून तुमची लोककला टिकणार नाही. उद्या जरी समजा तमाशा आहे, लावणी आहे, संगीत पार्टी आहे, भारूड आहे, दशावतार आहे, कडीगंमत आहे, टिपाणीवाला आहे, बँडवाला आहे, कुतारीवाला आहे, पिंगळा आहे, वासुदेवी, ह्या ज्या महाराष्ट्राच्या लोककला ह्या टिकल्या पाहिजे. ह्या नंगानाच नाही करत, ज्या लोककला ह्या नंगानाच नाही करत. म्हणजे ह्याला जर शासनाने जर लक्ष नाही दिलं तर भविष्यात मग काय डान्सवर म्हणून तुम्ही लॉन्च करणार का? महाराष्ट्राची लोककला अंगणाच म्हणून लॉन्च करणार का? आम्ही समजा आम्ही आमची लोककलेचा प्रयत्न करतो जतन करण्याचा, बाकीचे नाही करत ना. ठीक आहे, गौतमी पाटील गौतमी पाटलाच्या ठिकाणी ती तिचा कार्यक्रम करते, पण ती लावणी म्हणून नाही करत आणि करावी पण नाही. लावणी म्हणून, लावणी म्हणून नाही केली पण, म्हणजे अश्लील डान्स तुम्ही लावणी बघा, तमाशामध्ये लावणी बघा, लावणीचे सेपरेट कार्यक्रम बघा. लावणी अश्लील नाही, लावणीचे हावभाव असले नाही, अदाकारीची ही लावणी. आपण जी म्हणजे एखादी बाई अदाकारी करून गीत म्हणून अदाकारी करते, ही लावणी असं नंगानाच जे आजींनी पूर्वीपासून केलं, हा फरक निश्चित त्याच्यामध्ये आहे. आणि तुमचा सगळ्या मंडळींचा त्याला निश्चित विरोध आहे, 100% विरोध आहे. त्याच्यामुळं लावणी बदनाम व्हायला लागली, लोक लावणीला नावं ठेवायला लागले. पण ती लावणी नाही ना, ते वेगळा कार्यक्रम करतात. हा कार्यक्रम वेगळा, त्यांचा कार्यक्रम वेगळा, त्यांचा डी जे शो आहे. आपला पारंपरिक कार्यक्रम असतो, लावणीचा असेल, तमाशाचा असेल, भारुडाचा असेल. फक्त शेवटचा प्रश्न, यंदाच्या वर्षी रसिकांकडनं काय अपेक्षा व्यक्त करतात? रसिकांकडून ही आमची फार मोठी अपेक्षा होती, त्यांनी शांततेत कार्यक्रम पाहावा. काय होतं, ज्या टाईमला गावात जाऊन कार्यक्रम करतो ना, जे पुढं पब्लिक बसलेलं असतं ना ते डांगडू करतो. त्याच्यामागं जे महिला वर्ग असलेला बघायला येतो ना तमाशा, ते थोडंसं नाराज होतं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्हा बऱ्यापैकी, पुणे जिल्ह्यात आणि नाशिकचा ग्रामीण पट्टा आणि बाकीचे काही तर दोन चार ठिकाणचं सोडले तर महिला तमाशाला येत नाही. आता काय येत नाही तो संशोधनाचा विषय, पण पुणे जिल्ह्यात महिला भरपूर असतात तमाशाला, विशेषतः आपल्या तालुक्यात तर फारच भरपूर असतात. त्याच्यामुळं पब्लिकने पण थोडंसं शांत बसून, आम्ही तुमच्यासाठीच काम करतो, आम्ही मनोरंजन तुमचंच करतो, नुसतं तमाशा म्हणजे आम्ही नाचगाणे नाही करत. समाजातून सध्या समाजात काय घडते हे आमच्या कलेतून दाखवण्याचा प्रयत्न करतो.